महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री सहायता कक्षाचे ब्रँड अँबॅसिडर आणि महाराष्ट्र राज्याचे सेलिब्रिटी आमदार, काय झाडी काय डोंगर आणि काय हॉटेल फेम, आमदार ऍडव्होकेट शहाजी बापू पाटील साहेबांचं आगमन झालंय. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत कार्यक्रमाला करूयात. आणि यानंतर महाराष्ट्र राज्याचे सेलिब्रिटी आमदार सन्माननीय ऍडव्होकेट शहाजी बापू पाटील साहेब या प्रसंगी संवाद साधतायत. तमाम महाराष्ट्राच्या 13.5 कोटी जनतेच्या हृदयात फक्त 8 महिन्यात ज्याने देवळासारखं स्वतःचं घर केलं असं महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, व्यासपीठावर असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी मित्र आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, ज्या वयानं कमी आहेत परंतु ज्यांना सदैव मी नेते समजत आलो ते शंभूराजे देसाई साहेब, तुमचे नेते, आमचे नेते, आपल्या सर्वांचे नेते, आदरणीय उदय सामंजे साहेब, घुमरे मामा सर, सर्व आमदार, सर्व खासदार, वेळ मला फक्त 5 मिनटे दिला, इथे यांना ठेवायचं तुम्ही, हे आपल्या अन्याय आहे पण सहन करायचं. आता शासन आपल्या दारी, अभिनव कार्यक्रम आणि योगा एवढा मोठा आहे बघा. देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि भाषेवर प्रांत रचना झाल्यानंतर 1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि त्या नव्या महाराष्ट्राच्या निर्मितीत ज्या माणसानं स्वतःचं हाड आणि मांस चंदनासारखं झिजवलं, रात्रंदिवस कष्ट केलं आणि हा महाराष्ट्र उभा राहिला पाहिजे, त्या लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांच्या जन्मभूमीत आज याचं उद्घाटन जनतेचे कैवारी असलेल्या एकनाथजी शिंदे साहेबांच्या हातून होतंय. हा एक निश्चितपणानं पांडुरंगानं घडवून आणलेला योगायोग आहे, असा तुम्ही याचा अर्थ काढा. राजकारण भडक होत चाललंय, थर राजकारणात महाराष्ट्रातला संपून गेलेला आहे. स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांसारख्या प्रचंड बुद्धिमान असलेल्या आणि सुसंस्कृत असलेल्या माणसापासून अटल बिहारी वाजपेयीपासून बाळा सिंधुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांपर्यंत सगळ्यांनी असे भरभरून संस्कार दिले. त्याआधी आम्हाला संस्कार आम्हाला दिले नसले तरी वाचायला मिळाले. महात्मा फुले आम्हाला वाचायला मिळाले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचायला मिळाले. गाथा आम्ही वाचली पराक्रमाची, ती छत्रपती शिवरायाची गाथा वाचली, छत्रपती संभाजीची गाथा वाचली. हा आपला महाराष्ट्र. आणि आज काय चाललंय महाराष्ट्रात? पेटवा, इजवा, कोसळलं, पडलं, आपटलं, अरे काय सकाळी उठत्या ती दोघं तिघं, ते मातोशीतले काय, ते उद्धव साहेब तब्येत चांगली नव्हती 2.5 वर्ष राहू तुमची, तुम्ही घरात बसला असं करून आणि आम्ही गुवाहाटीला जेलो, ज्या तरणा ताटा गडी झाला ना असाच करतो. आता मणका कुठे गेला? धडाधड 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 काय लावले इथं? काल सुप्रीम काय म्हणलंय तुम्ही ऐकले? मी काय सांगत, खेडे चंद्रकांत दादाला माझी एक गोष्ट माहीत आहे. खेड्यात आपल्या अंगात येणाऱ्या बाया असत्या त्या बाई होती, दुपारी बसली, दुसऱ्या दिवशी आठवड्या बाजार, घरात काय पैसा अडका नाही, पोरगे बोलवडे वध्या इकडे म्हणली ताण्या काय रे, डपडवालं बोलवत्या ना म्हणली अंगात आणते, त्याशिवाय उद्या बाजार काय माझा होत नाही म्हणली. ते गेलं डपडवर, मग डपडवाला म्हणले बघ तुला दिलेल्या पैशात निम्म निम असेल तर डपडं वाजवीन, तर नाही मी काय डपडं वाजवत नाही, निम तुला निम आम्हाला पण डपडं वाजव. डपडं सुरू झालं, पिलिली सुरू झाली, ढोल वाजायला लागला,
बायन घुमाय सुरू केलं घुम हुम 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 करत करत कॅस सोडलं काष्टा घातला लागली उड्या मारायला दणा हा देव भडकला देवाला शांत करा गावाव कोप होईल रोगराय मोठी होईल लागली वरडायला अरडायला माणसं गोळा झाली पोरं गोळा झाली बाईच्या कमरेला होते पैशाची पिशवी आणि त्यात होता शिंदेसाहेब एकच रुपये उडी मारताना खाळदीशी रुपये असा कणा गरगळत जाऊन पुढं पडला का बाईनं अगं बाया म्हणजे माझ्या खिशातलाच पैसा पडला कमरेचा आलं तर काही नाही पण रुपये हाय बी चालला म्हणली हळूच गेली तिथं पाय ठेवून आणि पुन्हा अशी करून घुमायला लागली 8 महिने संजय राहतो उद्धव ठाकरेच्या घुमत्यात आहे सरकार पडलं सुप्रीम कोर्ट असा सुनार सुप्रीम झालं घुमलं 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 शिंदेसाहेब त्या कानात म्हणलं पुढं चल तुझा रुपया मी बघितला आहे माझी मी घेतो कालवा करू नको उद्धव साहेब पुढं गेलं निकालाचा रुपया शिंदेसाहेबांनी उचलला जय महाराष्ट्र नीती साप असेल त्या ठिकाणी परमेश्वर भगवंत आशीर्वाद देत असतो शिंदेसाहेबांची नियत साप आहे आणि आज इथून गर्जना करून सांगतो आता कर्नाटकचा निकाल लागला का नाही कर्नाटकात फटाकड्या उडल्या बिडल्या काय झालं असेल पण नाही मातोश्रीत फटाकडी उडली असेल संजय राऊत नाचत असेल दाना 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 निकाल कर्नाटकचा उडी मारतो इकडं पोरग कुठं झाले आणि बारशी तयारी कोण करते हे असलं राजकारण चालेल स्वतःही ताकद मोजायचं नाही स्वतःचं काम मोजायचं नाही स्वतः राज्यासाठी काय केलं मोजायचं नाही उठायचं सुटायचं शिव्या द्यायचं उठायचं सुटायचं शिवी कुणाला देताय साई छत्रपती शिवरायाच्या पराक्रम पुणे झालेल्या डोंगरा सह्याद्रीच्या काळा कपारीत ज्यानं जन्म घेतला मातेच्या पोटी त्या एकनाथ शिंदेला शिवी ही तमाम महाराष्ट्राला शिवी आहे महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही सडे तोड तुम्हाला आम्ही उत्तर देऊ आम्ही दबंग आहे आम्ही बाजीगर आहे पोलादी नेतृत्व शिंदेसाहेबांचं आहे आणि 40 बाजीगर मागं उभा येतो त्यात मी शंभूराज देव आणि महेश शिंदे आले पहिल्या तडाख्यातला आम्ही गडे मागं वळून सुद्धा आम्ही बैदड होतो शेलार बाबा अनिल बाबर जातानाच आम्ही आमदारक्या सोडून गेलतो आम्हाला आमदारकी भ्या कशाला घालताय लागा आमदारकीसाठी आमच्या आईबापानं आम्हाला जन्म दिला नाही आमच्या आईबापानं जन्म दिला ते ह्या जनतेची यांची सेवा करण्यासाठी यांची चाकरी करण्यासाठी ही खरा पक्ष आमचा झेंडे सगळे आहेत पक्ष आहेत नेते आहेत पण खरा आत्मा कुठं आहे खरा आत्मा तुमच्यात आहे आणि आज स्वर्गीय वसंतदादा पाटलांच्या नंतर सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचलेलं दुसरं नेतृत्व म्हणून मी स्वाभिमानानं आणि अभ्यासानं सांगेल ते नेतृत्व एकनाथजी शिंदेसाहेबांचं आहे हे तुम्हाला आवर्जून सांग जास्त बोलत नाही साहेब जाता जाता सांग चंद्रकांत दादा मला आता दिवसात 200-300 फोन असतातही आणि फोनला आई शपथ मी गेलो या डोंगार झाडीनं मला एवढं काम लावून टाकले या मला काय मतदारसंघातला फोन घेऊ का बीडचा घेऊ का जालन्याचा घेऊ काय कळं ना मला माझा मेंदू फुटायला लागला आहे बा बीडच्या एका माऊलीचा फोन आला होता आणि वाजत होता पोरगे फोन करत होते ए त्या बापूला दे बापूला दे बापा ऐकू येते मला मी व्हॉईसवर लावलं मी म्हणलं तरी कोण आहे कोण बोलताय म्हणलं तुम्ही ए बापू मी आखी बोलती म्हणली आयला म्हणलो कोण आहे बरोबर आजी तुमचं वय काय अरे माझं 75 वर्ष वय झालं मग फोन का केला मला त्या एकनाथ शिंदेची भेट घालून दे र मी म्हणलं दे तू पण का हो कशा पाय आई तुम्हाला भेट लागते माझा लेखन सून मला समळ ना त्यांचं बघतीस नुसती तू भेट घालून दे त्यांचा बंदोबस्तच करती म्हणली जर बीडमधली एक शेतमजूर ऊसतोडीचं काम आयुष्यभर केलेली मजूर म्हातारी म्हणत असेल एकदा एकनाथ शिंदेसाहेबाची भेट घालून तू दे माझी मी या सुनचं लेकराचं बघती हा विश्वास जनतेपर्यंत गेला कुठं
हा विश्वास संपादन 18 तास 19 तास 20 तास चंद्रकांत दादा आता बोलू नाही पण बोलावं लागतं काय यायला घोटाळा आहे. अर्थमंत्री आजी दादा शरद पवारच्या घरातला वारसदार सारखं मुख्यमंत्रीपदाचं बाशी घेऊन हिडते गेली 5 वर्ष जा नवरी काय भेटाय तयार नाही ही बाशी काय खाली ठेवाय तयार नाही. आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव 2.5 वर्षात या दोघांनी फक्त 2.25 कोटी रुपये आजारी माणसांच्या मुख्यमंत्री सहायता निधी दिला फक्त 2.5 कोटी रुपये. 165 माझी पत्र आहेत माझ्या कॉम्प्युटरवर आहेत एकाही माणसाला पैसे मिळाले नाही. आणि मी पत्र द्यायचो माझा पी ए तिथं जाऊन पत्र पोचवायचा करायचा माणसं भांडत द्यायची तंडत द्यायची कशाचं काय तुम्ही आमचं कामच केलं ना आम्हाला अरे दिलंय मी पत्र पोचलंय फाईलला गेलंय तिथं आता मी का करू म्हणायचो कोरोनाचा काळ मला जायला येईल अशी अडचण. आणि ज्या दिवशी एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेतला दुसऱ्या दिवसापासून आत्तापर्यंत 67 कोटी रुपयाचं वाटप झालंय आणि येणाऱ्या 15 दिवसात 15 कोटीचं वाटप होणार आहे. पत्र पोचरगा 1 लाख रुपये पत्र पोचरगा 1 लाख रुपये पत्र पोचरगा 1 लाख रुपये धडाधड धडाका लावला. गोरगरीब आजारी जनतेचा दुवा एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला असं गरिबांची कणव असलेलं नेतृत्व बारकी लेकर पाण्या जन्माला जन्मद्यात जन्म घेताना परमेश्वरानं त्याच्या हृदयाला भोक दिली आणि ते लेकरू असा कसं का मी अँबॅसेडर आहे साहेबांचा आरोग्य खात्याचा. आणि एक कार्यक्रम साहेबांनी घेतला साहेबांच्या धर्मपत्नी होत्या श्रीकांत साहेब खासदार होते मी बघत होतो 700-800 लेकराशी 700-800 बायका त्यात जवळजवळ 200 मुस्लिम बायका डॉक्टर सगळे सज्ज नर्सा सज्ज असं सगळं सेट लावल्याला पोरं बारकी बारकी अशी खेळत होती. प्रमुख पाहुणा म्हणून मी भाषण केलं सगळ्याला धीर दिला आणि आया मात्र सगळ्या रडत होत्या बाप सगळं रडत होत पण त्या लेकराला माहीत नव्हते आज आपलं ऑपरेशन होणार त्या आईला माहीत होतं त्या बापाला माहीत होतं ती घाळ 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 माझ्या भाषणातच सगळी घागळून रडली. साहेबांच्या पत्नी तर अगदी ते ओल्या झाल्या इतक्या रडल्या त्या. आणि ज्यावेळी ते ऑपरेशन झालं आणि 4, 5, 6 वाजता निकाल यायला लागला ऑपरेशन सक्सेस काळजी करू नका उद्या मुलगा घेऊन जावा उद्या पोरग घेऊन जावा बाळच्या बाळ आया नटायला लागल्या उड्या मारायला लागल्या मीन मंगे चिवट्या आम्ही त्या बायकांनी नाचायला लागलो पेढे खायला लागलो गमती करायला लागलो. हे जे आहे पुण्य ते पुण्य जे आहे त्या पुण्याला छेद देणारी ताकद कुणाच्या कोण उद्धव ठाकरे येऊन बसला अजिबात नाही. आता मी बोलाय उठलो थोडा घोटाळा होतो म्हणून मी थोडक्यात आता शेवटी संपवतो जाताना एवढं सांगतो तुम्हाला ही शिवसेनी जे भगवा आहे साहेबांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा आता फक्त शिवसेनाच होईल या महिन्याभरात ही पताका खांद्यावर घ्या ती लोकनेते बाळासाहेब देसाई यांची आठवण ठेवा शिवाजीराव देसाईंची आठवण शंभूराजे देसाईंची आठवण ठेवा एकनाथ शिंदे साहेबाची आणि आठवण ठेवा छत्रपती शिवरायानं जी भगवी पताका घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केलं तीच भगवी पताका पांडुरंगाला जाताना जे घेत आहेत ती तुमच्या खांद्यावर घ्या आणि येणाऱ्या निवडणुकीला कमीत कमी 1 लाख मतानं शंभूराजाला निवडून द्या एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो जय जय महाराज. बापू 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 तुमच्या स्टाईलमध्ये आजची सभा कशी वाटते एकदा सांगा की तुमच्या स्टाईलमध्ये तुमच्या स्टाईलमध्ये एकदा सभा सांगा कशी वाटत्या सगळ्या लोकांना इच्छा आहे तुमच्या स्टाईलमध्ये सभा तुमची स्टाईल काय डोंगर काय झाडी आधी आपला जुना डायलॉग कारण आता काय झाले शंभूराजे
तेव्हा आपल्या गुवाहाटीच्या झाडी संजय राऊत जाऊन पडलाय म्हणून ती डायलॉग घेतो आता. हॅलो रफिक भाई, कुठं आहे तुम्ही? काय नेते राव कुठे गेलाय, बसलाय, रिकुताय, वरडायला इडी करायला इडी, काय पत्ता नाही, फोन बंद करून. आम्ही सध्या गुवाहाटीत आहे. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, समज काय ओके आहे. शिंदे फडणवीस सरकार ओके आहे. काय ते शंभूराजे, काय ते शासन दरबारी कार्यक्रम, काय ते एकनाथ शिंदे साहेबाचं उद्घाटन, आणि काय ही तमाम जनता, सगळं काय ओके आहे. धन्यवाद.